घरपोडी करणाऱ्या चोरट्यास शहर गुन्हे शाखेनं जेरबंद केलं असून 63,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घरपोडी प्रकरणी अट्टल चोरट्यास शहर गुन्हे शाखेनं जेरबंद करून 63,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली. प्रल्हाद भोजप्पा चव्हाण वय 47 राहणार तळे हिप्परगा असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. त्याच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी सांगितलं. दिनांक 22/3/18 रोजी म्हणजे हिप्परगा तळे हिप्परगा येथील प्रल्हाद भोजप्पा चव्हाण वय 47 याला गुप्त बातमीदाराने बातमी दिल्यावरून काल ताब्यात घेतले. त्याकडे बारकाईने विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर त्यांनी जवळपास 7 घरपोड्या कबूल केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2012-13 फौजदारच्या हद्दीतील 5 घरपोड्या सांगितल्या आणि जोडभर पोलिसांच्या हद्दीतल्या 2 घरपोड्या 2017 आणि 18 अशा 7 घरपोड्या उघडकीला आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 63,500 रुपयाचा माल जप्त झाला आहे. त्याच्यामध्ये ग्राइंडर मशीन, कटर, नंतर गॅस टाक्या, तांब्याची तार इत्यादी माल जप्त करण्यात आलेला आहे. ही सदरची कामगिरी ही गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब शिंदे व त्यांच्या पथकाने केलेली आहे. या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, DCP पौर्णिमा चौगुले, ACP शर्मिष्ठा घारगे वालावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, हवालदार संजय बायस, हवालदार राठोड, सुभाष पवार, राकेश पाटील, जयसिंग भोई, मंगेश भुसारे, संतोष फुटाणे, पोलीस कॉन्स्टेबल वसंत माने, सूरज देशमुख, स्वप्नील कसगावडे, सोमनाथ सुरवसे आदींचा समावेश होता.